शहरवासियांसाठी एक महत्त्वाची आणि काहीशी दिलासादायक बातमी आहे. शहरातील नवीन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत शहराला आता 24 तास पाणी पुरवठा होणार आहे. पुढील 30 वर्षांसाठीचं हे नियोजन करण्यात आलं असल्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दिली आहे. खासदार आणि मंत्री झाल्यानंतर डॉक्टर कराड यांनी औरंगाबादकरांना दाखवलेलं हे तिसरं स्वप्न. यापूर्वी थेट पाईपलाईनद्वारे गॅस आणि शहरामध्ये मेट्रो याची स्वप्न त्यांनी दाखवली आहे. आता 24 तास पाणी हे तसं जुनं स्वप्न त्यांनी नव्याने दाखवलेलं आहे. 2005 पासून वेळोवेळी बदललेले आयुक्त आणि निवडलेले महापौर यांनी देखील असेच हेच स्वप्न दाखवले होते. हे स्वप्न प्रत्यक्षात खरे कधी ठरेल हे मात्र सांगता येत नाही. अर्थात डॉक्टर कराड यांनी 2 वर्षात 24 तास पाणी असा दावा देखील केलाय. स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महानगरपालिका पाणी पुरवठा अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी MGP अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री यांना आढाव्याच्या माध्यमातून माहिती दिली आहे. योजनेला मार्गदर्शन आणि सूचना मदत करण्यासाठी केंद्रांनी 5 जणांची एक टीम पाठवली असून या पथकांनी आज स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये येऊन पाणी पुरवठ्याबाबत आपल्या सूचना आणि मार्गदर्शन केले. यामध्ये विशेष 2 बदल करण्याच्या सूचना या पथकांनी केल्या आहे. यामध्ये सध्या पाईपलाईनवर 12 मीटर प्रेशर असून ते वाढवून 21 मीटर प्रेशर करणे, यामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळेल आणि नळाला मोटर लावण्याची गरज पडणार नाही. यासह शहरामध्ये 24 तास पाणी पुरवठा करणे आणि प्रत्येक नळाला मीटर बसवणे, जेणेकरून जेवढे पाणी वापरले तेवढे पट्टी लागेल. मीटर बसवण्याचा संपूर्ण खर्च हा केंद्र आणि राज्य सरकार करणार आहे. याची झळ नागरिकांना बसणार नाही. नवीन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पुढील 30 वर्षांची लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून नियोजन सुरू असून सध्या अनेक भागांमध्ये 50 नवीन जलकुंभ उभारणी सुरू असून येत्या जुलै 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे. यासह जायकवाडी धरणामध्ये 1 किलोमीटर आतमध्ये जॅकवेल बसवण्यात येत असून यामुळे उन्हाळ्यात सुद्धा मुबलक पाण्याचा उपसा करता येईल. 24 तास पाणी इतर प्रक्रियेला किमान 2 वर्ष लागतील. आता DPR साठी 40 ते 50 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे. संभाजीनगर शहरातील नवीन पिण्याच्या पाईपलाईनचा आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये जायकवाडी पासून ते डिस्ट्रीब्युशन पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी लवकरात लवकर कसं मिळेल त्यासाठी सर्व माहिती घेतली आणि प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आढावा बैठक घ्यायचं ठरलं. यामध्ये विशेषतः केंद्रातली टीम आली, अधिकारी आले होते आणि या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या शहराला दररोज 24/7 पाणी कसं मिळेल त्यासाठी सुद्धा आढावा घेतला. त्यासाठी 2 बदल सुचवलेले आहेत. सध्याच्या या पाईपलाईनमध्ये प्रेशर जे पाहिजे ते प्रेशर फक्त 12 मीटरचं प्रेशर आहे, ते वाढवून 21 मीटर कसं करता येईल. त्यामुळे एक फायदा होईल की जे आता प्रेशर येत नाही म्हणून मोटर लावतात काही नागरिक, तर ती मोटर लावण्याची गरज पडणार नाही. आणि दुसरं, सध्या मला कल्पना आहे पाणी कमी येत आहे पण महानगरपालिकेची पाणीपट्टी जास्त आणि सर्वांना सारखं मीटर रेट दिला जातो, पण आता जेवढं तुम्ही पाणी वापराल तेवढं तुम्हाला पैसे द्यावे लागतील. एखाद्याकडं समजा 2च खोल्या आहेत, साठवण नाही आहे, तर त्याला कमी बिल येईल. आणि एखाद्याकडं मोठा हौद आहे, मोठा बंगला आहे, 4-5 गाड्या रोज धुतात, त्यांना थोडं जास्त येईल. कमर्शियल ठिकाणी मोठा हॉस्पिटल आहे समजा, किंवा बिझनेस असेल मोठा, त्याला सुद्धा थोडं बिल जास्त येऊ शकेल. म्हणून मीटरिंग सिस्टीम आणावी असं केंद्राच्या धोरणानुसार आम्ही केंद्रातून एक पत्र महाराष्ट्राला पाठवून मीटरिंग सिस्टीम आणण्याचा प्रयत्न करतोय. संभाजीनगर शहरातच नाही तर काही शहरामध्ये ऑलरेडी मीटरिंग सिस्टीम आहे. विशेषतः 24/7 जर पाणी करायचं असेल तर मीटरिंग सिस्टीम गरजेची आहे. म्हणून मीटरिंग लावावं असंच या बैठकीत ठरलं. आणि हे मीटरिंग लावत असताना कुठल्याही नागरिकावरती 1 रुपयाचा सुद्धा बोजा पडणार नाही. हे शासन, केंद्र शासन आणि राज्य शासन मीटर लावून देईल, चांगलं शहरामध्ये नाव येऊ शकेल. साधारण हे सर्व आता जरी बोलत असलो तरी 2 वर्षानंतर असं 2 वर्ष यायला लागतील. आता हे करत असताना काही ठिकाणी पुरी असे, ओरिसा असेल, उत्तर प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, साऊथ स्टेटमध्ये असेल, केरळमध्ये असेल, ही सिस्टीम सुरू झाली. आपल्या राज्यामध्ये
पुणे शहरामध्ये आणि कराडजवळ मलकापूर तालुका आहे त्या मलकापूर शहरामध्ये सुद्धा मीटरिंग झालेलं आहे आणि त्या ठिकाणी 24/7 पाणी दिलं जातं। जायकवाडीमध्ये जी जॅकवेल आपण टाकतोय साधारण 1 किलोमीटर धरणाच्या आत असल्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा पाणी आपणाला कमी पडणार नाही, म्हणून संभाजीनगरची जी सिस्टीम आहे ती अत्यंत चांगली आहे आणि ह्याच्यात काही असेल तर नंतर सुधारो करता आला नसता, म्हणून मी केंद्र सरकारना सूचना देऊन केंद्राचे एक्सपर्ट टीम आज इथं बोलवली, महानगरपालिकेचे अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून काही सूचना दिल्यात, त्या सूचनांमध्ये पालन करून या शहराचा पाणी पुरवठा चांगल्या तऱ्हेनं सुरळीत पुढच्या 30 वर्षाचा विचार करून चांगला होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि फक्त प्रयत्नच करतोय नाही तर नागरिकांना मुबलक पाणी, स्वच्छ पाणी, 24 तास पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करतो। या आढावा बैठकीला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, महानगरपालिका प्रशासक डॉ अभिजित चौधरी, केंद्रीय पथकातील प्रमुख एम दीनदयाळ, मिस्टर रमाकांत, संजय दहाहसरे, इस्रायलचे डॉ लेअर आस्पा, पुनीत मनोजा, एमजीपीचे अजय सिंह, शहर अभियंता सखाराम पांझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, एमबी काझी, किरण धोंडे यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महानगरपालिका पाणीपुरवठा विभागातील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती।